the Dekla. नमस्कार मंडळी, शुभ सकाळ. कशा आहात सगळे? मजेत ना? तर आता बघा, माझं आवरून झाले आणि आम्ही निघालोय सिद्धटेकला. सकाळी मी 4:30 उठले आणि पोळी भाजी घेतली बरोबर, आणि आता आर्याचं पण आवरून झाले आणि आता मी चहा घेते आणि थोडंसं काहीतरी खाते आणि मग निघतो आम्ही. आर्या आवरून बसलाय. आर्याला नाश्ता करायचाय. दूध गरम होतंय आर्याचं. आर्य केस कापले तर खूप छान दिसत. आर्य तू काय झाप झाला होता केसांचा आर्यचा. त्यांचं झालंय आवरून. थांबलेत बाहेर. आर्य शूज घालतोय. चला निघालो आम्ही आता. बाय ना, जायचंय अजून. आता आम्ही आलोय रेल्वे स्टेशनला. आता तिकीट काढायची, कारण हो जायचं, कारण की टायमिंग झालंय. 10 ते 15 मिनिटच राहिलेत गाडीला. पळ पळ पळ. ट्रेन मध्ये बसलोय आम्ही आता. केस पण नीट करतोय. पोहोचलो आम्ही वेळेत. अजून 10 मिनिट आहे. ट्रेन झाली 1 बजे लेट झाली. 10 मिनिट बरोबर. 10 मिनिट लेट. 20 मिनिट पोहोचलोय. आणि आता इथून पुढे आम्ही बाय रोड जाणार. मग आता कुठली गाडी भेटती बघू, प्रायव्हेट का एसटीनी वगैरे. आर्याला थोडीशी भूक लागली आहे. थोडीशी लागली ना आर्या भूक, म्हणून चटक पटक घेतलंय आपलं. कुठे गेले पप्पा? सर टपरीवर गेले. टपरीवर गेले. खूप छान वाटतंय, मस्त वाटतंय, जरा वेगळं अनोळखी ठिकाण वाटतंय. कुरकुरे भेटलेत मला लहानपणीचे. डायमंड. दौंडला कधी आलो नाही आम्ही. आता नेक्स्ट टाइम माझ्या मैत्रिणी जर म्हणलं तर मी येऊ शकते ना. वन डे होईल आणि छान होईल, मस्त. दौंडचा बाजारपेठ. थोडस फील आलं शेगावला आल्यासारखं आहे ना. मम्मा गेली ना बाबा सकाळी, 6:30 पोहोचली. असं वाटतं समोर आता भक्त निवास आहे. भक्त जरा मोठा आहे रस्ता. हा तो थोडा मोठा आहे. हा आणि बरोबर थांबून गेलेलं परवडतं. बघा 65 वर्षाला अर्धा तिकीट आहे.
बेड सीट विसरून आली आहे ना, आता कारण देते आम्हाला मग काय करणार आता? आर्याचं टी शर्ट काढू? हा चलो, असं गरमच होत, असं त्याला गरमच होत, त्याच्यावर घ्यायची का बेड? मी घ्याली बोललीच द्या. घ्या 20 शीट. पुण्याचे आम्ही. मी म्हंटल एवढा उशीर का लागतो यांना, रेवडी घ्यायला नुसता. कशी आहे टेस्ट? डाऊन ची वेळ मटकी भारी लागली. करतोच वर्ष असं वास आला ना मस्त. चाय ना आता आम्ही आलो सिद्ध टेकला. मस्त वाटले रस्ते. हो खूप छान मस्त प्रवास झाला. आणि पर्स वगैरे बघ किती छान आहे. येतानी बघू पर्स. हा चप्पल उसाच्या याचा केवढा आवाज येतोय ना. आम्ही अष्टविनायकला नाही का आलो, तिकडून आलो. आणि तिमी नाही का हे आणले अष्टविनायकच प्लेट, तिथेच घेतलेली सिद्ध टेकला. बघ दिला तर घे. त्या दिवशी आम्ही आलो तेव्हा गर्दी होती ना, रविवार शनिवार रविवार. दर्शन झालं आता आमचं, पण आतमध्ये काय फोन अलाउड करून देत नाही, त्यामुळे मग काही शूट करता नाही आलं मला. तर तुम्ही इथूनच घ्या दर्शन बाप्पाचं. जेवायला जागा शोधतोय आम्ही, पण काय सापडे ना आम्हाला जागा. पण ते खूप लांब आहे. हा ते खूप लांब आहे. तिकडे आवडलं होतं मला, पण हे बघा हे झाड आहे, ह्या झाडाखाली पण लांब आहे ते. बघू आता कुठं भेटतीये जागा. शोधत शोधत चाललोय आम्ही, भूक पण लागली आहे. बोरं खात खात चाललोय. आणि त्यात मी आज बेडशीट पण नाही आणली, चादर पण नाही आणली, काहीच आले तशीच.
त्या दिवशी एक विराला गेलो तिथं पण कोणीच चादर नाही आणली आणि मी विसरून गेले. हा ना मी नाही भरली मी विसरले. आता जेवून घेतो आम्ही. मस्त जागा भेटली जेवायला. झाड आहेत मस्त सगळीकडं. कस वाटतंय? खूप सुंदर. एकच नंबर. मस्त जागा आहे. सगळीकडं पान मध्ये जरा जागा मोकळी होती अशी. तिथं बसलोय आम्ही. जेवायला बघा काय आणले. मटकीची भाजी, चपाती आणि हा भात आणलाय. आर्याला असा भात आवडतो मटकी संग परतले. कांदा घालून, नुसता कांदा घालून परतून. या मंडळी जेवायला मस्त. तेव्हा काय म्हणतात ते जेव्हा जेव्हा माग ते काका बसले त्यांना वाटलं आम्ही त्यांनाच बोलवतो. वन भोजन आहे. आपल्याला आवडतं वन भोजन. खूप आवडत. पप्पांना आवडत का? भेळीत कोण कडी पत्ता घालत का? सगळ्यात जगात सुखी कोण? भेळ. ट्रॅक्टर. आमचं नुकतं जेवण झालं आणि लगेच एसटी आली त्यामुळं मग आम्ही लगेच निघालोय. कारण की परत एसटी कधी आहे माहिती नाही. त्यामुळं आता निघतो. एसटीने आम्ही दौंड मध्ये उतरलोय. आता रेल्वे स्टेशनला चाललोय. 4:20 ची आमची ट्रेन आहे परत आणि मग नंतर परत 6:10 ची आहे. त्यामुळं मग म्हटलं आता 4:20 च्या ट्रेननी जावं म्हणजे घरी पण फास्ट. हो फास्ट फास्ट आलं ग. कुठून आलं बघ ना ते वक्त खाऊ घे रे. मना त्याला बिस्किट दे रे घेऊन. त्याला काय खायचं बघ. माझे शूज खाते बघ. दर म्हणाय अहो ते लय छोटे आहे. बिस्किट नाही खाणार. मग काय खाणार ते? हा घे लाड करून घे. ते बघ ते बघ ते बघ ते बघ घे. तो म्हणून माझे असे लाड कोणी नसन केले. बुबू ये बुबू दादा लाडू करतो. आले दादा लाडू करते तुला. ट्रेन आली आता आमची. आम्ही निघालो आता. त्यांना झोप आली. भात खाऊन थकले. इथे बघा किती गर्दी आहे. तर मंडळी आम्ही आलो 7:30 वाजता. आल्यावर जरा फ्रेश झाले आणि आता मस्त आल्याचा चहा ठेवलाय. आता चहा घेतो. खूप थकलो. भरपूर प्रवास झाला आज पण खूप छान झालं. मस्त दर्शन झालं आणि खूप मस्त वाटलं. आर्या आणि हे पहिल्यांदाच गेले होते सिद्धटेकला. माझं अष्टविनायक मध्ये पण पहिल्यांदा झालं आणि आज दुसऱ्यांदा. पण खूप सुंदर वाटलं. तुला कसं वाटलं आर्या? खूप छान. मंदिरचा परिसर पूर्ण मोकळा होता. मस्त दर्शन झालं मन भरून. मग त्यानंतर बसलो तिथे बराच वेळ. ते छान वाटलं. फक्त व्हिडिओ काढून देत नाही. मस्त दर्शन झालं बाप्पाचं. छान छान मंदिर. छान दर्शन झालं बाप्पाचं. गर्दी नव्हती काही नाही. कोल्हापूर नंतर कुठे गेलतो? बालेजी.
बालाजी वरून येताना आपण कोल्हापूर आणि ज्योतिबा केलं, ज्योतिबाला कसं जात तिथं तसंच छान वाटत होत ना, आणि सगळे ढग वगैरे आले होते, मस्त वाटत होत. आता चहा ठेवलाय, थंडी खूप वाजतीये. आर्या चाललाय साईबाबाला, तो दर गुरुवारी जातो साईबाबाला. माता आला आवरलं, थोडस दूध बिस्किट खाल्लंय आणि आता चाललाय. चला मंडळी, आपण भेटू पुढच्या नवीन ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट.